आज आपण 1 किलो चिकनची बिर्याणी कशी करायची ते पाहणार आहोत। यासाठी इथे मी 1 किलो चिकन 2 ते 3 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। चिकनचे बिर्याणी पीस हे मोठे ठेवायचे। चिकनवर 3 चमचे मी दही टाकून घेत आहे। बिर्याणीसाठी दही जास्ती लागतं, फार आंबट दही घ्यायचं नाही आहे। त्यावर चवीनुसार मीठ टाकून घेऊया, 2 चमचे हळद, 1 चमचा तिखट, 2 चमचे गरम मसाला, 2 चमचे चिकन मसाला, 3 चमचे जाडसर वाटलेलं आलं आणि लसूण, ज्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1 इंचापेक्षा थोडं जास्ती आलं घेतलेलं आहे। पाणी न टाकता जाडसर वाटून घेतलेलं आहे। थोडीशी चिरलेली कोथिंबीर, थोडीशी पुदिन्याची पानं, चार हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या, दोन चमचे तेल, हे सगळं व्यवस्थित कालवून घेऊया। सगळे मसाले, दही, तेल, पुदिन्याची पानं हे सगळं एकत्र करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 1/2 तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। इथे मी 1 किलो चिकनसाठी 600 ग्रॅम बासमती तांदूळ धुवून निथळून घेतलेला आहे, तोही आपल्याला 1/2 तासासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे। तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी लागणारी इतर तयारी करून घ्यायची आहे। इथे 7 ते 8 कांदे उभे चिरून घेतलेले मी तळून घेत आहे। कांदा तळून कुरकुरीत होण्यासाठी कांदा चिरायचा, त्याला मीठ आणि साखर लावून 1-10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं, त्याला पाणी सुटेल। तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि कांदा पिळून घ्यायचा आणि त्यात सोडायचा। 10 मिनिटं मोठ्या गॅसवर आणि 10 मिनिटं मीडियम गॅसवर तो तळून घ्यायचा। असा कुरकुरीत ब्राऊन कांदा बिर्याणीसाठी तयार होईल। थोडेसे काजू तळून घेऊया। पाच अंडी उकडून सोलून त्याचे उभे असे 2 काप करून घेतलेले आहेत। 1 किलो चिकनची बिर्याणी करण्यासाठी 1 जुडी पुदिन्याची घेतली, त्यातील पानं बाजूला काढून घेतलेली आहेत। पुदिना चिरायचा नाहीतर तो काळा पडतो। आता आपण बिर्याणी राईस करायला घेणार आहोत, त्यासाठी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, थोडंसं मीठ आणि 2 चमचे तेल टाकून घेत आहे। तेल टाकल्याने बिर्याणी राईस मोकळा होईल। पाण्याला उकळी आल्यानंतर आपण जो धुवून तिथळून ठेवलेला बासमती तांदूळ आहे 600 ग्रॅम, तो यामध्ये टाकूया।
भात आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचा नाही आहे, थोडीशी त्याची कणी राहिली पाहिजे, 80-85% भात शिजला गेला पाहिजे, हा असा मोकळा मोकळा बिर्याणी राईस तयार झालेला आहे. तो आता आपण एका परातीमध्ये काढून घेऊया. भात गरम असतानाच मी त्यावरती साजूक तूप 2 चमचे टाकून घेत आहे. थोडंसं मीठ, एका लिंबाचा रस, थोडासा तळलेला कांदा, थोडीशी पुदिन्याची पानं, हे सगळं आता या भातामध्ये, गरम भातामध्ये हळूवार हाताने एकत्र करून घ्यायचं आहे. गरम असताना तूप टाकलेलं आहे, पुदिन्याची पानं टाकली आहेत, त्याला वासही चांगला लागेल आणि तूप या भाताला सगळीकडे लागेल. आता हा भात बाजूला ठेवून देऊया आणि चिकन फोडणीस टाकायला घेऊया. ज्या भांड्यात आपण बिर्याणी करणार आहोत तेच भांडं मी इथे गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1/2 वाटी मी इथे तेल टाकून घेतेय. हे जे तेल आहे त्यामध्ये मगाशी मी कांदा आणि काजू तळून घेतलेले आहे तेच तेल या बिर्याणीसाठी आपण वापरणार आहोत. बिर्याणीसाठी चिकनला जरासं जास्तीचं तेल लागतं, 3-4 चमचे इथे तेल मी घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये खडा मसाला टाकून घेणार आहोत. त्यामध्ये 3 काळी वेलची, मसाला वेलची, 3-4 तुकडे दालचिनीचे, 1 तमालपत्र, 1 काळे मिरे आणि 6 जिरे, प्रत्येकी 2-2 चमचे. हे टाकून जरा वेळ परतून घेऊया. इथे मी 4 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, ते टाकून घेते. कांदा 2-3 मिनटं परतून घ्यायचा आहे. पूर्ण ब्राऊन करायचा नाही आहे कांदा. कांदा जरासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झालेला आहे. आता मॅरिनेट केलेले चिकन यावर टाकून घ्यायचं आहे. गॅस मोठा ठेवून 4-5 मिनटं तरी चिकन परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातील कच्चे मसाले, आलं लसूण व्यवस्थित परतून निघेल आणि चिकनचा कच्चा वासही निघून जाईल. नंतर यावर झाकण ठेवायचं, मीडियम गॅस करायचा आणि 1-10 मिनिटाची वाफ काढायची आहे.
त्यानंतर बघूया. चिकनला चांगली वाफ आलेली आहे. चिकन पूर्ण शिजवायचं नाही आहे, अगदी 20% चिकन शिजवून घ्यायचं आहे. चिकनला आमचा रस्सा सुटलेला आहे. मसालेही चांगले परतून निघालेले आहेत. आता गॅस बारीक करून घेऊया. आणि यावर बिर्याणी राईस टाकायला सुरुवात करायची आहे. बिर्याणी राईस असे या पद्धतीने टाकायचा. आणि असा व्यवस्थित सगळ्या बाजूने तो पसरून घ्यायचा आहे. अर्धा बिर्याणी राईसच मी इथे टाकून घेतला आहे. त्यावर थोडासा तळलेला कांदा टाकून घ्यायचा, थोडे तळलेले काजू टाकून घेऊया, आणि अंडी जी उकडलेली आहेत, कापून ठेवलेली होती, त्यातली काही अंडी आपण ह्यावर ठेवून घ्यायची आहेत. त्यावर थोडी चिरलेली कोथिंबीर घालूया. ज्या पाण्यामध्ये आपण भात शिजवून घेतला त्यातील एक वाटी पाणी मी टाकून घेत आहे. यामुळे बिर्याणी कोरडी होणार नाही. आता यावर पुन्हा राहिलेला जो बिर्याणी राईस आहे तो यावर टाकून घेऊया. हलक्या हाताने पसरून घेऊया. यावर दाब द्यायचा नाही, हलक्या हाताने नुसता पसरून घ्यायचा आहे. त्यावर पुन्हा तळलेला कांदा टाकून घेऊया. आता हा तळलेला कांदा जो शिल्लक राहिलेला आहे तो सगळा टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित पसरून घेऊया. त्यावर शिल्लक राहिलेले सगळे तळलेले काजू पण पसरून घेऊया. उकडलेली अंडी जी शिल्लक राहिलेली आहेत ती यावर ठेवून घेऊया. आणि या बिर्याणीच्या भांड्याला गॅस बारीक करून मी फॉईल पेपर लावून घेत आहे. फॉईल पेपर लावल्याने बिर्याणीला वाफ लगेचच दाटून येते आणि वाफ बाहेरही जाणार नाही. असा व्यवस्थित सगळ्या बाजूने हा पेपर लावून घ्यायचा आहे. आणि त्यावर झाकण ठेवायचं, दाब द्यायचा थोडासा, आणि त्यावर एखादं वजन ठेवायचं. आता मीडियम गॅसवरती मी 3 ते 4 मिनटं हे भांडं ठेवून घेणार आहे. तीन ते चार मिनटानंतर एका जाडबुडाच्या तव्यावर हे भांडं ठेवायचं आहे, म्हणजे बिर्याणी खाली तळाला लागणार नाही. आता इथे 10 मिनटं मोठा गॅस करून ठेवायचा आणि 10 मिनटानंतर पुन्हा 15 मिनटं मीडियम गॅसवर ही बिर्याणी ठेवायची. नंतर गॅस बंद करून घ्यायचा, पण झाकण लगेच उघडायचं नाही. थोडा वेळ ती तशीच ठेवायची. आता जवळजवळ 35 मिनटं झालेली आहेत. 25 मिनटं गॅस चालू होता, 10 मिनटं गॅस बंद करून ठेवलेला होता. आता आपण झाकण काढून बघूया. फॉईल पेपर अगदी हळूवार काढायचा आहे,
नाहीतर हातावर वाफ येईल। असा हा पेपर हळूवार काढायचा आहे, मस्त वास सुटलेला आहे। आता बघूया आपण बिर्याणी अशी साईडनी आपण थोडी थोडी काढून बघूया। अशी छान मोकळी मोकळी चिकन बिर्याणी तयार झालेली आहे। बिर्याणीमधील पुदिना, मसाले, साजूक तूप यांचा अगदी घमघमाट सुटलेला आहे। बिर्याणीच्या वासावरून बिर्याणी तयार झालेली समजते, मगच गॅस बंद करावा। बिर्याणी शक्यतो गरम असतानाच सर्व्ह करावी। चिकन बिर्याणी तयार करण्याची प्रक्रिया जरी मोठी असली तरी ती नीट समजून घेऊन करण्याचा प्रयत्न केला तर ती नक्कीच चविष्ट होईल। बिर्याणी सर्व्ह करताना त्याबरोबर दही कांदा द्यावा किंवा कांदा लिंबू द्यावा। हा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।